सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हारमध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर पाहायला मिळत आहे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या साठगाठीतून बोगस काम झाल्याचा देखील अंदाज सामान्य जनतेकडून वर्तवण्यात येत आहे पाहूयात या संदर्भातील ही बातमी सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार मध्ये अधिकारी आणि ठेकेदारांची साठगाठ पाहायला मिळत आहे सुशिक्षित बेरोजगार हे प्रत्यक्ष काम न करता फक्त टक्केवारीतच समाधान मानताना दिसून येत आहेत बेरोजगार हे सार्वजनिक बांधकाम विभागात कधीच येत नसतानाही त्यांच्या सर्व कागदपत्रांवर सह्या या ठेकेदारच करत असल्याचं समजतंय शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना पंधरा लाखांपर्यंतचे काम वाटप करताना ते विनानिविदा पद्धतीने करावे असा निर्णय दोन हजार सात साली घेतला होता मात्र त्यामुळे भ्रष्टाचारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आणि असंख्य तक्रारी आल्याने शासनाने दोन हजार तेराला या नियमांमध्ये फेरबदल केला होता सामान्य प्रशासन विभागाच्या एकोणावीस जानेवारी दोन हजार तेराच्या शासकीय निर्णयानुसार शासनाच्या सर्व दहा लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या कामाचे वाटप करताना ई निविदा कार्यप्रणाली अवलंब करावा असे स्पष्ट केले होते या पद्धतीने दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेरा रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने याच नियमांची अंमलबजावणी बंधनकारक केली होती तरीही दोन हजार चौदापासून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या कामाचे वाटप हे या नियमांना डावलून गैरमार्गाने झाल्याचे समोर येत आहे या सुशिक्षित बेरोजगारांच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी जनसामान्यातून होत आहे सुशिक्षित बेरोजगाराच्या नावावर कामे घेऊन ठेकेदार आणि अधिकारी परस्पर साठीगाठीत कामं न करता बिले लाटत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे यामध्ये सखोल चौकशी होऊन दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर योग्य कारवाई करण्यात यावी अशा मागणीने आता जोर धरला आहे ब्युरो रिपोर्ट जव्हार